यानंतर आपण पुढची बातमी बघूयात. शरद पवार यांच्या पक्षानं नाशिकमध्ये आंदोलन केलंय. दुधाला 40 रुपये भाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाय सोबत घेऊनच हे आंदोलन केलेलं आहे. घारपुरे घाट ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात घाई घेऊन ही हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून हे आंदोलन झालं आणि या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या सोबत त्यांच्या दुभत्या गाई सुद्धा आहेत. आपण बघतोय दुधाला फिक्स रेट दिला जावा, मला हमीभाव हवा आहे, दुधाला 40 रुपये हा दर दिला जावा असं या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.